जरांगे पाटील हे मी विधानसभेतही बोललो होतो, एकेरीत बोलण्याची भाषा जी महाराष्ट्राला शोभत नाही आणि आज त्यांनी कळस केलेला आहे बोलण्यामध्ये, आणि हेकेकोरपणा आणि ज्या पद्धतीनं शब्द वापरल्या जातात ते या मराठा समाजाला सुद्धा ते पसंत नाही आहेत. आम्ही उलट जरांगे पाटलाचा निषेध करतो की ज्या पद्धतीने ते भाषा वापरली आणि हे सलाईमधून काय 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 आरोप केले, पॉयझन दिल्या जाईल, हे दिल्या जाईल, ते दिल्या जाईल, इतकं मूर्खपणाचं लक्षण कोणत्या माणसामध्ये असावं हे आम्ही आतापर्यंत पाहिलं नाही. आणि या पद्धतीनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते, समाज पेटवण्याचा प्रयत्न, पण तो मराठा समाज कधीही या अशा पेटवापेटवीला बळी पडणार नाही. आणि महाराष्ट्रातले एकनाथरावजी शिंदे आमचे मुख्यमंत्री असो, देवेंद्रजी असो, या प्रकारचं कट कारस्थान करण्याची कोणालाही जरूरत नाही. आणि त्यातल्या त्यात जरांगे पाटलासाठी काहीही विषय करण्याची जरूरत नाही आहे. मराठा समाजही आता धीरे धीरे जरांगे पाटलांना ओळखायला लागलेला आहे. इतके एक जी गोष्ट अशक्य असते ती मागणी त्याचा हट्ट करणे हा बालहट्ट असतो, आणि या बालहट्टापाई सगळा समाज आणि सगळा महाराष्ट्र आणि शासन वेठीस धरणे हे मला वाटते अतिशय निंदनीय आहे. त्यांनी अजूनही विचार करावा. या पद्धतीचं एकेरी भाषा ही तर बिलकुल शोभत नाही महाराष्ट्रामध्ये, बाकीचेही बोलू शकतात पण तू आज समाजाला भडकवण्याचा एकेरीमध्ये कोणाला शिव्या दे, कोणाला हे कर, कोणाला ते कर, कोणाची पोस्ट पाहायची नाही. तर मला वाटतं की आतापर्यंत जी सहानुभूती समाजाची आमची होती मराठा समाजाची ती आता हळूहळू कमी होते आहे हे त्यांनी लक्षात आले, त्यामुळे त्यांची चिडचिड होते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.